आकाशवाणी नागपूर राम औरंगाबादकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे येत्या रविवारी होणाऱ्या लोकसभेच्या सातव्या आणि अंतिम टप्प्यातील प्रचार आता शिगेला पोहोचला असून सात राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशात पसरलेल्या एकोणसाठ मतदारसंघात हे मतदान घेण्यात येणार आहे यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पश्चिम बंगालमधील मथुरापूर आणि डमडम तसंच उत्तर प्रदेशातील मौ चंदोली आणि मिर्झापूर इथं आयोजित प्रचारसभांना संबोधित करतील दरम्यान काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी उत्तर प्रदेशातील कुशीनगर आणि बिहारमधील पटना इथं आयोजित सभांना संबोधित करणार आहेत पश्चिम बंगालमधील लोकसभेच्या सातव्या आणि अंतिम टप्प्यातील प्रचारसभांना निवडणूक आयोगानं आज रात्री दहा वाजता स्थगित करण्याचा आदेश जारी केला आहे मंगळवारी कोलकाता इथं झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर आयोगानं प्रचाराचा कालावधी वीस तासांना कमी केला आहे या शेवटच्या टप्प्यात राज्यातील नऊ जागांकरता येत्या रविवारी मतदान होणार आहे दरम्यान आयोगानं राज्याचे मुख्य गृह सचिव अत्री भट्टाचार्य आणि सीआरडीचे अतिरिक्त पोलीस महासंचालक राजीव कुमार यांना पदावरून हटविण्याचाही आदेश जारी केला आहे विधान परिषदेचे माजी सभापती आणि विधान परिषद सदस्य शिवाजीराव देशमुख यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या विधान परिषदेच्या एका जागेसाठी सात जून रोजी पोट निवडणूक घेण्यात येणार आहे या निवडणुकीचा कार्यक्रम काल निवडणूक आयोगानं जारी केला आहे नमामी गंगे कार्यक्रमाअंतर्गत राष्ट्रीय स्वच्छ गंगा अभियान एस फाउंडेशन आणि इंटॅक दरम्यान उत्तराखंड भागात दहा हजार रुद्राक्षांची वृक्ष गंगा नदीच्या भागात लावण्याच्या सामंजस्य करार करण्यात आला आहे आसाममधील गुवाहाटीत गुवाहाटी इथं काल रात्री झालेल्या ग्रेनेड स्फोट हल्ल्यात बारा लोक गंभीर जखमी झाले असून या हल्ल्याची राज्याचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत दरम्यान या स्फोटाची जबाबदारी अल्फा या प्रतिबंधित नक्षलवादी संघटनेनं घेतली आहे जम्मू काश्मीर मधील पुलवामा जिल्ह्यातील दालीपुराब गावात सुरक्षा दलासोबत आज पहाटे झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी ठार झाले तर एक जवान यात शहीद झाला यावेळी सुरक्षा दलानं चकमकीच्या स्थळावरून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्र हस्तगत केली वार्षिक कैलास मानसरोवर यात्रा आठ जून ते आठ सप्टेंबर आयोजित करण्यात आली आहे ऑनलाईन पद्धतीनं दोन हजार नऊशे शहाण्णव आवेदन पत्र या यात्रेकरता प्राप्त झाली असून यात दोन हजार दोनशे छप्पन पुरुष आणि सातशे चाळीस महिलांचा समावेश आहे याबरोबर हे बातमीपत्र संपलं या आणि इतर बातम्या ऐकण्यासाठी आपण आमच्या मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडियो या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करू शकता